तिकडे चेसिंग करत असताना अनेक संघ हारलेत, 40, 42, 44 रन्सला सुद्धा. काल 33 धावांना सुद्धा संघ पराभूत झालाय. 5 ओव्हर्समध्ये 60 धावांचा टप्पा खरं तर तुम्ही ओलांडलात. 4 ओव्हर्समध्ये त्या धावांचा पाठलाग केला. काय म्हणशील या खेळीबद्दल आणि या मैदानाबद्दल आणि आयोजकांबद्दल? आयोजकांबद्दल बोलायला असं काहीच नाही, कारण एवढं मोठं आयोजनमध्ये करणं खूप कठीण आहे. फार प्रशांत आणि यांचा संघ जो आहे ना, इथं जो आयोजन केला मला नाही वाटत कोण करू शकेल एवढा फास्ट आणि लगेच. आणि इथं खेळली तुम्ही जिद्दीने खेळलात तर तुम्ही कुठलाही सामना जिंकू शकता. मी अगोदर सांगितलं होतं क्रिकेटमध्ये बाध्य करू शकत नाही मी, इथे एवढा रन रोखू शकतो आहे, त्याच्या उलट होतं. आता काय झालं, आपण म्हणतो 40 होत नाही पण आता उलट झालं. हे मी अगोदर सांगितलं होतं, तुम्ही खेळणार जिद्दीनं तर जिद्दीने जिंकाल. आणि मी ही नक्कीच खरी ट्रॉफी याचा सामन्याचा विनर असेल तो अविनाश याला नक्कीच मी बोलवेन, कारण त्याने तर ही खेळी केली नसती हा संघ इथे जिंकलाच नसता. चला अविनाश आपण यायचं आहे, खरं तर डेडिकेट करतोय तो आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, मोठं मन असावं लागतं यासाठी सुद्धा. तर अविनाशला सुद्धा या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. चला लवकर या अविनाश. दरम्यान आमचे मान्यवर लालसूर्य मात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. तर समर्थकडू ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुपूर्द करतोय. तर अविनाशला मी सरपंच साहेबांना विनंती करतोय की आपण ही ट्रॉफी द्यावी. खरं तर मोठं मन समर्थकडूचं. 24 धावांचा विस्फोटक खेळ मात्र साकारला तो अविनाशनं. अविनाशशी आपण एक वाक्य. अविनाश अविनाश दमलाय सांगतोय, परत जाऊया. अभिनंदन आणि पुढच्या सामन्यासाठी खूप सारे शुभेच्छा असतील. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान संभाजी डाऊर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. हॅलो. और अगेन ऑफ स्टंप के बाहर है. अंपायर सैंडी पालकर ने उसे वाइट घोषित किया. अतिरिक्त रनों के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ता 7-7 पे स्कोर जा चुका है. गेंदबाज बॉलिंग मार पर है. अभिजीत ठाकुर पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो. बेहतरीन शॉट है लेकिन मिड ऑन दायरे के अंदर है. खराब से अट्रैक्शन सीमा रेखा के नजदीक छली शरण डीजे. सात ओवर की समाप्ति हो चुकी है. 4-7, 11 पे स्कोर जा चुका है. टॉस जीतने के बाद पाटोली टीम ने पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है. आने वाले 18 गेंदे शेष है. बेहतरीन है, जानदार शानदार आयोजन. रात काली है और उसमें उजाला देखिए चमक रहा है. बराबर. तो 5 ओवर का मुकाबला, माफ कीजिए, तो लगभग देखा जाए और मजा आ जाएगा. लेकिन अभी तक 24 गेंदों का खेल शेष है. शुरुआत धनकेबाज हो चुकी है और तारीफ करना पड़ेगी बल्लेबाज इस बार देखा जाए तो विशाल की, जो व्यक्तिगत खेल रहे इस बार देखा 7 पे और उनके साथीदार जो है इस बार राकेश खेल रहे 3 पे. शिव शंभो खोपटे के दूसरे गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके हैं. कोटे का पहला और पारी का ये दूसरा ओवर लेके तमाम दर्शक देखिए टकटकी के साथ मैच को देख रहे. ये दूसरा मैंडेटरी पावर प्ले, 3 खिलाड़ी गज के बाहर है. अब देख सकते हैं इस बार देखा जाए लॉन्ग ऑन के ऊपर है, एक इस बार देखा जाए डीप मिड विकेट के क्षेत्र में और एक खिलाड़ी इस बार देखा जाए लॉन्ग ऑफ के क्षेत्र में. इस बार ये गेंद अपील की थी लेकिन सिंगल जरूर मिलेगा. लेग बाई के रूप में एक सिंगल और स्कोर आगे 12.
कौशिक पाटील गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए आ चुके हैं। शिव शंभो खोपटे टीम पहले गेंदबाजी कर रही है। जानदार शानदार आयोजन नियोजन अभी सभी लोग देख रहे हैं। क्रिकेट का माहौल देखिए, मैदान कितना कड़क है देखिए, लेकिन सामने तैयार है। शॉट ऑफ लेन जरूर है, हुक करने का प्रयास जरूर किया है, लेकिन यहां सिंगल जरूर मिलेगी और एक सिंगल के साथ पाटनोली टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर पहुंचा है 13। 9:10 घड़ी के अंदर हो चुके हैं, 13 पे स्कोर जा चुका है। सरपंच ट्रॉफी का ये खूबसूरत आयोजन और अच्छी बॉल, बहुत ही गुड डिलीवरी, देखिए गेंद को इतना आगे फेंका कि बल्लेबाज ने खेलने का प्रयास किया था, लेकिन वो प्रयास असफल साबित हुआ। क्रिकेट में कहते हैं ना कि छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। वेरी गुड बॉल कौशिक, शॉट ऑफ लेन जरूर थी, लेकिन इस बार दिशा से भटकती हुई गेंद, अंपायर इस बार देखा चौहान साहब जी ने अपने दोनों पंख खुले किए और इशारा दिया कि गेंद खराब है, तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे 14। पाटनोली की आरंभिक जोड़ी मैदान के अंदर है, दूसरा ओवर जारी है, 5 ओवर का मुकाबला है। लोगों की उपस्थिति इस टूर्नामेंट के लिए काफी जबरदस्त लाभदायक है। जब अर्जुन ने प्रण किया था कि मैं जयदत्त का सिर काटूंगा तो उसे गवाह नारायण था, लेकिन हमारे ट्रॉफी के लिए विशाल जनसमूह इस टूर्नामेंट का गवाह है। ये उड़ाया, ये चली, ये चली, ये चली चली, लेकिन रुक गई गेंद लगता है। ओहो, अंत में बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद बाउंड्री पार, 4 रन। यांचे या ठिकाणी आगमन झालंय, पोलीस त्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। 18 स्कोर, 18 पे स्कोर जा चुका है। राकेश कातकर के बल्ले से सुंदर चौका आया। त्याचप्रमाणे ललिता जितेकर मॅडम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। नुकतीच झालेली खरं तर नेपाळ येथील स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगलं नैपुण्य त्यांनी मिळवलंय, चांगलं प्रावीण्य मिळवलंय आणि असे चांगले स्पोर्ट्स पर्सन आहेत राजेंद्रजी जितेकर आणि त्याचप्रमाणे ललिता जितेकर यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। सुस्वागतम। दौर खत्म हो चुके और दौर के समाप्ति के बाद टोटल रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं। माफ कीजिए, एक गेंद शेष है अभी तक। ये सभी इकट्ठा हो तो ऐसा लगा कि और हुआ है, कोई जरूरत नहीं इकट्ठे आने की। अंपायर कॉल कीजिए, आप खड़े रहने में, खड़े रहने में बिल्कुल सही बात नहीं है, चौकीदार भी खड़ा रह सकता है। सिग्नल आपका इंपॉर्टेंट बात है, आप उन्हें हटाओ, वो हटेंगे नहीं वैसे। रात काली है, सुबह हमें जाना है सबको। स्कोर 18। तो नुकतं ज्यांचं आगमन झालंय, ग्राम पंचायत सदस्य विलासजी दमडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्याचप्रमाणे कृष्णा शेठ पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय। दोन्ही मान्यवरांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय, सुस्वागतम। दरम्यान पाटनोली गावचे राजेजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। आणि त्याचप्रमाणे प्रतीकजी पाटील साहेब, सतीशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। सर्व आलेल्या अतिथीगणांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम। बीच दौर खत्म हो चुके और दौर के समाप्ति के बाद रन बन चुके हैं 18। पहले ओवर में आए 11, इस ओवर में आए 7। ये विकेट मैदान से बाहर जा रहे रन आउट के रूप में नए बल्लेबाज योगेश पाटिल। अभी तक 3 ओवर का खेल शेष है। अंपायर की भूमिका में हमारे सैंडी पालकर साहब, अनुपम केवाड़ी, जनार्दन पाटिल साहब पाटनोली यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झाले, त्यांना सुद्धा विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न बाबा आपलं सहर्ष स्वागत आहे। यस, बघा बॅट्समॅनला विनंती आहे, आपण रेडी राहायचं आहे। सँडी पालकर यांनी सांगितलेलं आहे की फलंदाज रेडी राहायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका। एटीन स्कोर 18, बल्लेबाज तयारी के साथ। अंपायर ने आपको कडक वॉर्निंग दी है,
और उसका पालन आपको करना ही पड़ेगा। धन्यवाद पालकर साहब। गेंदबाज इस बार देखा जाए बॉलिंग मार्ग पर आ चुके हैं, अभिजीत ठाकुर कोटे का इस बीच दूसरा और पारी का ये तीसरा ओवर लेके। इस बार देखिए हल्का तो से गेंद को पॉइंट के क्षेत्र में धकेल दिया है, लेकिन फील्डर मौजूद है, एक सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ तो स्कोर पहुंचा है 19 के घर में, 19 पे स्कोर जा चुका है। योगेश ने एक सिंगल के साथ खाता ओपन किया है। अभिजीत ठाकुर के अभी तक 5 गेंदे शेष है। हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय चल रहा है और ऐसे रात में काफी बढ़िया दमदार आयोजन नियोजन और ऑन साइड के ऊपर कलाई के सारे मोड़ दिया है। मिड विकेट के क्षेत्र में गेंद चली गई, एक सिंगल दूसरे के लिए खराब थ्रो, बैकअप अच्छा है लेकिन थ्रो खराब कोपटे का, तो 2 रनों के साथ हम देख सकते हैं तो पाटनोली टीम का स्कोर आगे 21-21। एक ही स्कोर हो चुका है। स्कोर लेखांकन शैलेश चौहान साहब अच्छी मेहनत कर रहे हैं लेकिन आज कर्तव्य की सूचना है, इस इंपॉर्टेंट बात 21 पे स्कोर जा चुका है। यह बल्ले का बाहरी किनारा और पीछे प्रोटेक्शन मौजूद है लेकिन शॉर्ट फाइनल खिलाड़ी ने एक हाथ से गेंद को आड़ा दिया है और एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ चुका है 22 यानी कि 22। महेश जी दमडे साहब यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे। 3 गेंदे शेष है, 22 पे स्कोर, स्कोरिंग की भूमिका कंजन पालकर साहब अभी तक बैठे हुए। ये देखिए और ये पडल स्वीप लेकिन खराब गेंद, अंपायर सैंडी पालकर साहब जी ने वाइड घोषित किया अपने अदाकारी के तौर के ऊपर और उन्होंने अब आक्रमण भूमिका ली है कि समय के साथ मुझे चलना ही पड़ेगा और टीम का स्कोर 23 स्कोर। शॉट ऑफ लेन जरूर है, इस बार उड़ाया, छली छली चली, इस बार डीप एक्ट का सिमर के बार मंडल में गेंद, ये देखिए एक चरम पर की, वाह 6 रन। गेंद देखिए पालकर साहब बता रहे कि लाइन के अंदर से गेंद चली गई है और ये ओवर देखिए कितना फास्ट हो रहा है। इस बीच देखा जाए तो इस ओवर की अभी तक आखिरी गेंद शेष है, अंतिम बॉल, गुड अंपायर, बढ़िया एफर्ट, सभी खुश, 29 को रिवर्स सी बैटिंग करने गए, ओवर की समाप्ति हो चुकी है। सैंडी पालकर साहब जी ने इशारा दिया कि ओवर हुआ खत्म, 3 ओवर के समाप्ति के बाद यह हम देख सकते हैं पाटनोली टीम का स्कोर पहुंचा है 29, 2 विकेट के नुकसान पे। 3 षटकानंतर पाटनोली संघाची धावसंख्या 29, 2 गडी बाद 29। तर विद्याधर मात्रे आणि सचिनजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले। विद्याधर मात्रे आणि सचिनजी पाटेकर दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे। धन्यवाद दीपक सर। और इस बीच देखिए ये जल्दी कितना ओवर खत्म हो चुका है, इसलिए दोनों अंपायरों को ये क्रेडिट जाता है हमारा, लेकिन अब 2 ओवर शेष है। बढ़िया तरीके से इस बार देखा जाए ये मैच को फिनिश करने जा रहे हैं, लेकिन इस बार 4th गेंदबाज आ चुके बॉलिंग ट्रैक के ऊपर, बॉलर इज नेम चेतन पाटिल। चेतन नाम सुनने के बाद हिंदुस्तान के मीडियम फास्टर गेंदबाज चेतन शर्मा साहब जी की याद आ गई, जिन्होंने 1987 के विश्व 89 में पहली हैट्रिक संपादन कर चुके थे भारत के लिए, लगातार 3 बोल्ड। वो चेतन नाम सुनने के बाद उनकी याद आ गई, लेकिन ये चेतन किस तरह से गेंदबाजी करेंगे। 29 पे स्कोर रुका हुआ है 2 विकेट के नुकसान पे। फील्डिंग की इस बार पोजीशन देखिए, गली में मौजूद खिलाड़ी है, एक फाइव स्लिप के ऊपर, एक शॉट फाइन लेग है, एक शॉट एक्स्ट्रा कोर के ऊपर है और बाकी खिलाड़ी डीप में तैनात है। इस बार स्ट्रोक अच्छा नहीं है लेकिन सिंगल जरूर मिलेगा, एक सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता है, इनके 30, 11 गेंदों का खेल अभी तक शेष है। सुंदर जबरदस्त ये मैच आप सभी लोग देख रहे हैं और पूरी तरह से माहौल गर्मा गर्म है। 9:20 घड़ी के अंदर आखिरी इस ओवर की 5 गेंदे शेष है, टोटल 11 गेंदों का खेल शेष।
ये देखिए एक बार फिर से अच्छी बॉल लाइन देखने को मिल चुकी है, लेंथ भी अच्छी है, बल्लेबाज को खेलने के लिए मजबूर कर रहे गेंदबाज जिनका नाम है चेतन पाटिल। गुड बॉल, आखिरी 10 गेंद शेष है। चेतन ओवर द विकेट से, शॉट ऑफ लेन जरूर है हवा में लेकिन फील्डर मौजूद है वहां, ईआई सर गेंद घूम गई है, एक दो तीन और इसी के साथ ही तीसरे के लिए खतरा बन सकता है लेकिन थ्रो खराब है। देखिए गुड रनिंग बिटवीन द विकेट, चीते की चपलाई, लोमड़ी का दिमाग और बाज की नजर के साथ आंखों आंखों में इशारा किया, क्या बात है। क्रिस गेल ने जीवन में कभी भी 3 रन दौड़ के पूरा नहीं किया लेकिन इन दोनों बल्लेबाजों ने 3 रन इकट्ठा पूरा किया। 3 के साथ पाटनोली का स्कोर 33 पे जा चुका है 2 विकेट के नुकसान पे। और देखिए ड्राइव किया एक बार फिर से और एक सिंगल और दूसरे के लिए ये और ये 2 पूर्ण पूरी। और 2 के साथ स्कोर पहुंचा है 35। यस, उनके क्या मालूम है पालकर साहब, उनके चौपड़ी में है लेकिन हमारे खोपड़ी में वो 35। ये गेंद चौहान साहब देखिए हिले नहीं और इनका कह दिया वाइड गेंद है, अंत में उन्होंने देखा और अंत में इशारा किया गेंद खराब है। अतिरिक्त रनों के साथ स्कोर पहुंचा है पाटनोली का 36 यानी 36 के घर में। आखिरी 2 गेंदे शेष, ये देखिए बैकफुट जाकर पुल कर दिया गेंद को, गेंद गैप पे चली गई, मिड विकेट खिलाड़ी गेंद को उठाने जा रहे, खराब खराब सेट रक्षण और इसी बीच 2 रन इकट्ठा किया। 2 के साथ देखा जाए तो टीम का स्कोर आगे बढ़ता है पलकर साहब 38, पूरा लेखा जोखा गंजन पलकर साहब इनके पास है जो गली में उन्होंने शुरुआत की स्कोरिंग की और उसके बाद दिल्ली में धमाका किया, ये बात है। ये अंपायर क्या कहेंगे तू पकड़ ले, अंपायर बताएंगे क्या है वो, हमें मालूम था ये वाइड है लेकिन जब तक वो बोलते नहीं तब तक हम कैसे बोलेंगे, लेकिन इस बार वाइड प्लस 1 यानी कि 2 और स्कोर पहुंचा है 40। इसलिए कहता हूं ना कि धमाका तगड़ा ही होना चाहिए। जिनका गली में काफी बोलबाला केवल गांव में था लेकिन आज दिल्ली में धमाका करने के बाद उनके सुपुत्र ने क्या आवाज दी है और ये उड़ाया छली 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 गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन। जाइए अंपायर की सूचना, 12 प्रतिनिधि पानी लेके जाइए जल्दी। 4 षटकानंतर पाटनोली संघाची धाव संख्या 44, 2 गड़ी बाद 44। पानी लेके जाइए और बल्लेबाज जल्दी बल्ला लेके जाइए, आप रुकने वाले नहीं हमारे अंपायर, क्योंकि आप तुम्हें पनिशमेंट देते करने का टाइम है, हनामारी का वो रहे। और देखिए सीआईडी में हम कहते हैं दया तोड़ दरवाजा। आखिरी 6 गेंदे, 6 गेंदे शेष है, 6 बॉल फेंकने के लिए कप्तान ने इस्तेमाल किया गेंदबाज को। बॉल लकड़ा तितर बितर, डंडा अस्त व्यस्त, फर्नीचर डिस्टर्ब, बैक टू द डगआउट जल्दी बल्लेबाज। दरम्यान या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय देवेंद्रजी पाटील साहेब अर्थातच देवाभाई यांचे या ठिकाणी आगमन झालंय। कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेलचे संचालक आणि देवळोली ग्रामपंचायतीचे
उपसरपंच देवाभाई यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. त्यांच्या समवेत आपण पाहतोय वैभवजी केलांडे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, जे पुरोगामी युवक संघटना शेतकरी कामगार पक्षाचे शहर अध्यक्ष आहेत खांदा कॉलनी. वैभवजी गलांडे यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. दोनही मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत. चवालीस स्कोर 4 ओवर के समाप्ति हो चुकी है, लेकिन पांचवा ओवर जारी है. गेंद खत्म हो गया, आते ही गेंदबाज ने डंडा अस्त व्यस्त किया है. और क्या गेंदबाजी इस बार देखा जाए मंथन माद्री की. टॉस करने के लिए दीपक सर नेक्स्ट मैच है और वैश्वी और उनके अपोजिट हैं वाघवेली. चलिए दोनों कप्तान आइए और द विकेट से. इस बार यह देखना पड़ेगा, विकेट कीपर गलती, लेकिन खतरा बन सकता है क्या बलकर साहब. और देखिए है उन्होंने इशारा दिया कि यह बैट कट है, उनकी इशारा करने की अलग अंदाज है. यस, तीसरे अंपायर की मांग. चलिए स्क्रीन के ऊपर हमारे जीवन गावन सर मौजूद है, आप देखिए बैलगाड़ी शर्यत मत देखो, यह शर्यत देखो महत्वपूर्ण है. 45 और ये गई खिड़की चंपा खुश हुए लंबा, देखो पड़े लंबा चिकमारा खंबा ठोक. और 51-51 आखिरी तीन बॉल शेष इस आखिरी ओवर की. मंथन मात्रे परिवर्तन, लेकिन इस बार विकेट कीपर नहीं करेंगे गलती, मुझे लग रहा है लपक का लिया कैच. और विकेट नंबर इस बार देखा जाए बल्लेबाज जहां चौथा ड्रेसिंग रूम में एक महत्वपूर्ण पारी योगेश पाटिल की खत्म हो गई है. बढ़िया योगदान दिया विकेट कीपर ने लिया कैच. मंथन मात्रे ने दूसरा विकेट हासिल किया टीम के लिए. टीम का स्कोर लगभग देखा जाए तो इस बार 51 4 विकेट के नुकसान पे पाटनोली. आखिरी गेंद शेष है, दो गेंदों के ऊपर कितने रन इकट्ठा करेंगे देखना पड़ेगा. चमकदार ट्रॉफी के लिए इस बार देखा है भिड़ंत चल रही है. दर्शकों की तादाद देखिए, चारों दिशाओं में दर्शक और दर्शक ही नजर आ रहे हैं. हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट क्रिकेट लोकप्रिय हो चुका है. वैसे तो शुरुआत इंग्लैंड ने की है, लेकिन आज हमारा यह प्यारा दुलारा खेल बन चुका है जिनका नाम है क्रिकेट. ये उड़ाया इस बार बैट द बॉल और सामने स्ट्रोक, एक सिंगल दूसरे के लिए पलट चुके, खतरा नहीं, पहुंच गए पॉपिंग क्रीज के अंदर. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल. दो के साथ देखा जाए तो पाटनोली का स्कोर आगे बढ़ता है, स्कोर पहुंचा 53 यानी कि 53 के घर में. और इस ओवर की मेरे हिसाब से आखिरी गेंद शेष है, अंतिम बॉल. वैश्वी और वाघेली कप्तान टॉस करने के लिए आई है और जोरदार घुमाने का प्रयास किया था, लेकिन 53 पे स्कोर आउट खिलाने जरूर है. 5 विकेट मैदान से बाहर और जीतने के लिए शिव शंभो खोप की टीम को चाहिए 30 बॉल में 54 यानी कि 54 रनों की जरूरत है. मैच में होगी रंगत, आएगा मजा, लेकिन प्रतिनिधि बॉक्स में हम लेके चलते. टॉस होगा वैश्वी बनाम वाघेली के बीच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. वाघेली टीमचे कॅप्टन आपण लवकर या प्लीज. वैश्वी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय.
तर टॉस केलं जाईल या ठिकाणी. मी विनंती करतोय तेवाबाई यांना की आपण आपल्या शुभास या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि त्याचप्रमाणे देवळोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशी कमी वयामध्ये विविध पद ज्यांनी सध्याच्या घडीला भूषवतात आणि त्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी या सामन्याचा करतोय आपण टॉस. तर टॉस जिंकलाय वाघोली संघानं. वाघोली संघ जो काही निर्णय असेल या मॅच नंतर लगेच आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आणि जाऊया आपण या ठिकाणी व्यासपीठावर. त्या ठिकाणी काही मान्यवरांचा आपण करतोय सन्मान. दरम्यान संस्कार स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सुजयजी जितेकर यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं आणि असण्यासह बाबा आपलं सहर्ष स्वागत आहे. तर नक्कीच आपण सन्मान करतो या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून संस्कार स्पोर्ट्सच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनसाठी या ठिकाणी एक ब्रँडेड बॅट दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे रायझिंग यंगस्टारसाठी सुद्धा एक संस्कार स्पोर्ट्सकडून एक बॅट दिली जाणार आहे. दोन बॅट या ठिकाणी खरं तर पुरस्कृत करण्यात आल्या, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि वळूया आपण या ठिकाणी विशेष सन्मान खरं तर केला जाणार आहे. मी विनंती करतोय समाधानजी गोपरकर साहेब सरपंच साहेबांना की आपण आपल्या शुभहस्ते, त्याचप्रमाणे प्रकाशजी डागूर साहेब माजी सरपंच त्यांच्या शुभहस्ते आपण करूया या ठिकाणी विशेष सन्मान. आणि खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी या आपल्या गावाचा डंका मात्र परदेशामध्ये पोहोचवला आहे आणि विविध खरं तर पदकं या गावामध्ये आणलेत आणि आज अशाच खरं तर स्पोर्ट्स पर्सनचा आपण करतोय सन्मान आणि विशेष सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय समाधानजी गोपरकर साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपल्या शुभहस्ते आपण करतोय सन्मान. खरं तर आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत सर्वच आणि जवळजवळ पाहायला गेलं तर आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेमध्ये खरं तर अनेक वेळेला सुवर्णपदकं सिल्वर असतील त्याचप्रमाणे ब्रॉन्ज असतील अशी विविध मेडल्स मात्र त्यांनी आज आजच्या घडीला दापोली गावामध्ये आणले आणि एक दापोली भूषण आपण म्हणूया. अनेक अनेक देशांमध्ये जाऊन आपल्या दापोली गावचं प्रतिनिधित्व मात्र केलं. मलेशिया असेल, थायलंड असेल, इंडोनेशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, दुबई अशा विविध देशामध्ये जाऊन आणि खास करून वैशिष्ट्य असं आहे की विविध देशामध्ये जाऊन प्रत्येक स्पर्धेमध्ये खरं तर मेडल्स आणलेत. शशिकांतजी आत्माराम जितेकर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करतोय शशिकांतजी जितेकर सर आपण यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. तर सरपंच साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण करतोय त्यांचा सन्मान. खरं तर इंटरनॅशनल प्लेयर आहेत एकूण आजपर्यंत खरं पाहायला गेलं तर 15 मेडल्स मात्र त्यांनी भारतासाठी जिंकलेत आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक स्पर्धेमध्ये. 7 गोल्ड मेडल आहेत, 5 सिल्वर मेडल्स आहेत, 2 ब्रॉन्झ मेडल आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. मलेशिया एशिया पॅसिफिक कॉम्पिटिशन्समध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 64 देशांचं प्रतिनिधित्व असतं, सहभाग असतो. त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी 2 मेडल्स मात्र कमावलेत. थायलंडमध्ये जाऊन 3 मेडल्स, इंडोनेशियामध्ये जाऊन 2 मेडल्स, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन 4 मेडल्स, दुबई येथे 4 मेडल्स. प्रत्येक देशामध्ये जाऊन प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्या ज्या ठिकाणी सहभाग नोंदवला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शशिकांतजी आत्माराम जितेकर यांच्यासाठी. स्पोर्ट्स पर्सन आहेत खरं तर दापोली गावची आनबान शान आणि अभिमान वाटतो अशा खेळाडूंचा जे खरं तर महाराष्ट्र मास्टर ॲथलेटिक्स असोसिएशनमधून उत्कृष्ट खेळाडूमधून 2019 त्यांना सन्मानित करण्यात आलं. द्रोणागिरी भूषण पुरस्कारानं 2018 सन्मानित करण्यात आलं. शशिकांतजी जितेकर साहेब नक्कीच आपला आम्हाला सुद्धा सगळ्यांना हेवा वाटतो, अभिमान वाटतो आणि ही गौरवशाली गोष्ट आहे सगळ्यांसाठी. मी शशिकांतजी जितेकर यांना खरं तर विनंती करतोय की आपण सुद्धा थोडंसं मनोगत आपलं व्यक्त करावं. थँक्यू. स्पर्धेबद्दल म्हणाल तर अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे. एकदम शॉर्ट टाईममध्ये अतिशय उत्तम म्हणजे डे नाईट मॅचेस कंडक्ट करणं म्हणजे फार मुश्किल काम असतं. या एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये त्यांनी म्हणजे आमच्याच सरपंच आणि तसेच माझे सरपंच यांनी पुढाकार घेऊन जो काय जी काय अरेंजमेंट केली अतिशय उत्तम अरेंजमेंट केली. एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये ग्राउंड बनवणं, त्याची पिच बनवणं आणि इतर सर्व टीम्स अरेंज करणं फार चांगलं. आणि रिगार्डिंग स्पोर्ट्स बोललात तर आपलं ज्या स्पोर्ट्समध्ये
चांगलं योगदान देता येईल किंवा आपलं नापुण्य ज्यामध्ये असेल अशा स्पोर्ट्समध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. मग तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल लेवलला काय एकदम म्हणजे उच्च स्तरावर जाऊ शकता. तुमचं डिझायर, तुमचं हार्डवर्क आणि मग नंतर तुमची जे टॅलेंट डेव्हलप होतं त्याच्याने मग तुम्ही टॉप लेवलला जाऊ शकता, हेच माझं म्हणणं आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. ज्या क्षेत्रामध्ये खरं तर तुम्हाला रुची आहे त्या क्षेत्रामध्ये नक्कीच तुम्ही प्रगती करा असं बोलाचं मार्गदर्शन मात्र त्यांनी केलं, त्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय, स्वागत सुद्धा करतोय. त्यानंतर आणखीन एक विशेष सन्मान आपण करतो या ठिकाणी. खरं तर त्यांच्याबद्दल नक्कीच बोलायला आवडेल. खरं तर नुकतीच झालेली नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप मास्टर स्पर्धेमध्ये सन्मान्य राजेशजी गंगाराम जितेकर आणि सौ ललिता राजे जितेकर यांनी भारताला कबड्डी आणि मैदानी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करून दिली. आणि या दोनही खरं तर स्त्री आणि सौ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. तर आपण दोघांचाही या ठिकाणी आदरपूर्वक सन्मान करूया. खरं तर तापोली गावामध्ये असे आजपर्यंत अनेक खरं तर स्पोर्ट्स पर्सन खरं तर जन्माला आले आणि त्यांनी या गावासाठी बरंच काही दिलं आहे आणि सरपंच साहेबांच्या उपस्थितीमध्ये या प्रत्येकाला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. सरपंच साहेब समाधानजी गोपरकर, प्रकाशजी राऊर साहेब माजी सरपंच, ज्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी आपण करतोय सन्मान. नुकतीच झालेली नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप मास्टर स्पर्धेमध्ये खरं तर या दोनही खरं तर स्त्री आणि सौ राजेशजी आणि ललिता मॅडम यांनी खरं तर भारताला कबड्डी आणि मैदानी स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक गोल्ड मेडल दिलं. एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी सुद्धा होऊन जाऊ द्या. खरं तर सगळ्यांचाच अभिमान वाटतो, हेवा वाटतो आणि अशीच खरं तर पुढे सुद्धा प्रगती आणि अशीच मेडल्स मात्र भारतासाठी तुम्ही घेऊन यावत ह्याच आम्ही मनापासून तुम्हाला शुभेच्छा सुद्धा देतोय. त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन. त्यानंतर आणखीन एक सन्मान करतोय. खरं तर अनेक मेडल्स मात्र या चेहऱ्यानं सुद्धा दिलेत तापोली गावामध्ये. खरं तर एक अनमोल रत्नच आपण म्हणूया, अर्थातच नाव घेतोय मी सन्मान्य आनंदजी जितेकर यांचं सुद्धा या ठिकाणी विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. अनेक मेडल्स आणि हा चेहरा संपूर्ण म्हणजे पनवेल रायगडकरांना ठाऊक आहे. दुबई इंटरनॅशनल मास्टर चॅम्पियनशिप असेल 2023 च्या ठिकाणी 4 गोल्ड मेडल्स मात्र ज्या खरं तर या स्पोर्ट्स पर्सननं पटकावलं. केरळा मास्टर ॲथलेटिक चॅम्पियनशिप असेल जिकडे जाऊन 3 सुवर्णपदकाची कमाई केली. उडपी मास्टर चॅम्पियनशिप असेल कर्नाटकची, तिकडे 3 गोल्ड मेडल. 18 नॅशनल ओपन ॲथलेटिक चॅम्पियनशिप असेल डेहराडूनला, तिकडे सुद्धा जाऊन सुवर्णपदक. 4th महाराष्ट्र स्टेट मास्टर्स गेम असेल नाशिकचं, त्या ठिकाणी सुद्धा 3 गोल्ड मेडल्स. त्याचप्रमाणे मास्टर स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2023 3 गोल्ड मेडल्स. इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी जाऊनसुद्धा SBKF मास्टर ॲथलेटिक चॅम्पियनशिप आणि मुंबई सबअर्बन मास्टर ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा 3 गोल्ड मेडल्स. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर त्यांच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकलसुद्धा आम्हाला पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय आणि त्यांना विनंती करतोय. खरं तर अनेक देशांमध्ये खरं तर प्रवास राहिला आहे. हा संपूर्ण प्रवास हा फिटनेस स्मार्ट अँड हँडसम चेहरा खरं तर दापोली गावचे आणि त्यांच्याकडे आम्ही वळतोय त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी. हा प्रवास नक्कीच आपल्या लाईव्ह व्ह्युअर्सना ऐकायला नक्कीच आवडेल. या संपूर्ण तुमच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल 2 शब्द. धन्यवाद दीपक सर. सर्वात प्रथम मी या आयोजनाबद्दल सगळ्यांचं इथं अभिनंदन करेन, कारण मगाशी जसं भावाने सांगितलं की कमी वेळामध्ये अरेंजमेंट कशी करायची आणि ती पण ही पहिल्यांदाच केलेली आहे. त्यासाठी मी इथे सर्वांना सांगतो की तुम्ही एक टाळ्या वाजवा आणि त्या पोरांना जरा प्रोत्साहित करा. त्याचबरोबर दुसरं सांगायचं तर नेहमी मदत करणारे म्हणजे प्रकाश रघुनाथ जितेकर या, म्हणजे आम्ही त्यांना लाड आणि भावट्या बोलतो. त्या प्रत्येक असे जे काय उपक्रम असतील काय असतील तर त्यांचा वाटा सिंहाचा असतो, पोरांच्या बरोबर असतात. आता पण त्या लोकांनी खर्च करताना कधीच मागे बघत नाही, कुठली गोष्ट काय पुरस्कृत करायची असेल काय करायची असेल तर ते पुढे असतात. तर त्यांना इथे मी परत एकदा धन्यवाद देऊ इच्छितो. आणि दुसरं एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून तुम्ही नेहमी उल्लेख करता आणि स्पेशली तुमची जी स्पीच असते जे आपण म्हणतो ज्याला जास्त कलित मराठी बोलणं आपल्या आगरी माणसाला असं नाही जमत पण तुम्ही अगदी व्यवस्थित करता. तर आता आमचं एवढंच म्हणणं आहे की आपण आम्ही घडलो आमच्यानंतर आणखीन काहीतरी पिढी अशी घडावी, काही प्लेयर्स पुढे यावेत.
मला या गोष्टीची खंत वाटते की प्रॅक्टिसला आल्यानंतर कोणी पोरगा असा कोण पुढे येत नाही का दादा मला हे शिकव दादा मला ते शिकव काय. आता हे पण सांगतो तुम्हाला, आता या लोकांनी मेहनत घेऊन हा जो ग्राउंड बनवलेला आहे याच्यानंतर हा असा होस राहायला नको, तुम्ही प्रॅक्टिसला या, कळलं ना? नाहीतर मग ते उद्या काय ते शर्यतींचं चालू झालं काय झालं तर ग्राउंड तसा पडून राहिला आणि आमचे 40+ फक्त येऊन खेळतात असं व्हायला नको. आणि आता ह्या कार्यक्रमामध्ये मी आता सरपंच माजी सरपंच यांचं तर यावर अगोदर अभिनंदन केलं आहे, त्याचबरोबर जी त्यांच्यावर पोरं आहेत ना या लोकांची सुद्धा आयुष्यात मेहनत आहे, त्यांना सुद्धा एकदा मी सांगितलं त्यांच्यासाठी टाळ्या वाजा तुम्ही. आणि हे आता या मला वाटते पहिल्यांदा दापोलीमध्ये नाईट स्पर्धा झालेल्या आहेत आणि ते यशस्वी पार पाडण्यामागे या लोकांचा मोठा हात आहे. आणि मी असं परत तुम्ही घडवत राहा, प्लेयर घडवा आणि अशा कॉम्पिटिशन तुम्ही खेळवत राहा, एवढंच मी सांगेन. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. हे होते आनंदजी जितेकर. सगळे खरं तर हे गौरव आहेत दापोली गावचे आणि ज्यांनी मात्र नक्कीच दापोली गावचा छेंडा मात्र अटकेपार रोवला, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि जाऊया आपण आणखीन एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केलतोय. रायगड भूषण किसनजी खारके यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. स्टार महाराष्ट्राचा कडू मास्टर तर ऑल इंडिया शूटिंग चॅम्पियनशिप असेल दिल्ली येथली 2012 गोल्ड मेडलिस्ट 2022 येथे सुद्धा जाऊन खरं तर सिल्वर मेडल बस झोन मुंबई 2023 गोल्ड सिल्वर असेल, स्टेट चॅम्पियनशिप गोल्ड मेडल असेल. आणि या किसनजी खारके सर आपण सुद्धा यावं आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खरं तर प्रावीण्य मिळवलेले हे व्यक्तिमत्व आहे किसनजी खारके सर आणि त्यांचासुद्धा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि अभिनंदनसुद्धा करतो या खरंतर या संपूर्ण आपल्या कारकिर्दीमध्ये हे जे काही नैपुण्य आपण मिळवले आहेत, हे जे काही प्रावीण्य आपण मिळवले आहेत संपूर्णपणे प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये पारंगत असणारी मंडळी आहेत आणि या सगळ्यांचा नक्कीच आदर वाटतो आणि ही फार मोठी गोष्ट आहे. अगदी ऑल इंडिया लेवलला जाऊन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये खरं तर हे गोल्ड मेडल पटकावणं किसनजी खारके सर आपणासुद्धा विनंती आहे, आपलासुद्धा प्रवास आपण थोडक्यात या ठिकाणी आणि आपलं मनोगत या स्पर्धेसाठी, खरं तर ही स्पर्धासुद्धा पहिल्यांदा संपन्न होते, डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट आहे आणि त्यासाठीसुद्धा आयोजकांबद्दलसुद्धा आपण 2 शब्द बोलावं. आयोजन एक उत्तम आहे. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृतीचषक व सरपंच निकिता समाधान गोपरकर चषक सरपंच चषक हे चषक ठेवल्याबद्दल सर्व स्पर्धकांचे स्वागत आहे. ह्याच्यामध्ये मी एक राष्ट्रीय नेमबाज आहे. मी एक 2000 तुम्हाला सांगायचं राहून गेलं, मी एक आंतरराष्ट्रीय पण नेमबाज आहे. 2012 जर्मनी इंडियातर्फे प्रेझेंटेशन केलेलं होतं. आत्ताचं एक 2023 चॅम्पियनशिप झाली, त्यामध्ये गोल्ड मेडल्स भेटलेलं आहे. सध्या मी सिद्धांत रायफल शूटिंग क्लब या क्लबचे सेक्रेटरी आहे आणि मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो इथे. धन्यवाद सर, तुमचं सुद्धा विशेष अभिनंदन आणि मनपूर्वक आभार. 18 बॉल 37 धावा ची गरज इथून असेल. आणखीन एक सन्मान आपण या ठिकाणी करतोय. द्रोणागिरी भूषण या पुरस्कारानं सन्मानित वैभवजी पाटील यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. स्पोर्ट्स फील्डमध्ये खरं तर हा द्रोणागिरी भूषण हा पुरस्कार मात्र मिळाला आहे, तर वैभवजी पाटील यांचं विशेष अभिनंदन आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्याचप्रमाणे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर सेंट जोसफ कन्व्हेंट स्कूल लोथिवली प्रसायन या ठिकाणी ते टीचर म्हणून कार्यरत सुद्धा आहेत आणि द्रोणागिरी भूषण या पुरस्कारानं सन्मानित असणारे व्यक्तिमत्व
वैभवजी पाटील क्रीडा क्षेत्रामधून करत आहे, द्रोणागिरी भूषण पुरस्कार त्यांना मिळालं आहे, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक आणि सरपंच चषक दापोली या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. वैभवजी आपला सुद्धा प्रवास नक्की सगळ्यांना ऐकायला जरूर आवडेल, या स्पर्धेबद्दल सुद्धा आपलं मत. पहिल्यांदा मी माझ्याबद्दल सांगतोय, मी सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझं क्वालिफिकेशन BA BPED आणि MPED झालेलं आहे आणि सर्वप्रथम या इयर्समध्ये नाईट सामने दापोली गावाने आयोजित केलेले आहे. तसेच माझं मित्र समाधान गोपरकर सरपंच यांनी मेहनत घेऊन नाईट स्पर्धा कमी वेळामध्ये उपलब्ध केलेल्या आहेत, त्यांचं मी आभार मानतो. आणि जेवढे प्लेयर्स आहेत दापोली टीममधले त्यांनी पण मेहनत घेतलेली आहे, त्यांच्या सर्वांचे आभार मानतो. थँक्यू, थँक्यू सो मच वैभवजी. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू दीपक पाटील सर. इथून पाहिलं गेलं तर मॅच आराध्य स्पोर्ट्स पाटनोली आणि शिवशंभो कोपटे या दोन संघांमध्ये 54 धावांचा टार्गेट सेट केला होता. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 15 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 36 धावांची. मॅच कशाप्रकारे पुढे जाईल ते पाहणं गरजेचं आहे. इथून त्याचप्रकारे मात्र रणनीती आखली गेलेली आहे. दोन महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र इथे गोलंदाजी मार्गवरती योगेश पाटील, क्षितिजला पाहतोय ऑन स्ट्राईक, लॉंग ऑफ रिझर्वमध्ये मात्र खेळून काढलं, ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. क्षेत्ररक्षक काय तिथे बॉलपर्यंत पोहोचतात, उचलतील, ठीकही करतील, तोपर्यंत मात्र एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळाली. या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 19 धावा. दोन महत्त्वपूर्ण विकेट फलंदाज बाद झाल्यानंतर इथून आता पूर्णपणे जबाबदारी क्षितिज याला, मात्र इथून जबाबदारी पार पाडावी लागेल. तेवढीच चांगली गोलंदाजी योगेश पाटील यांना इथून करावी लागेल. वेगवान बॉल ते सरार स्वतःवरती खुश, आत्मविश्वास तेवढा ठासून भरलेला इथे मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज योगेश पाटील यांच्यामध्ये. बॉलगणिक मात्र समीकरण बदलते जाताना पाहायला मिळतील आपल्याला. इथून आता 13 बॉलमध्ये 35 धावांचे आहेत. एखादा मोठा फटका जीवित करू शकते मॅच आपण पाहायला गेलं तर बॅटिंग करणारी शिवशंभू खोपटे टीमसाठी आराध्य स्पोर्ट्स पाटनोली ही चांगली टीम. मात्र गोलंदाजी करत असताना बेस्ट टायमिंग शॉट, उंची जास्त लाभे कमी, राकेश आहे तिथे, पकडला जाईल झेल, फलंदाज बाद, काम तमाम केलंय योगेश पाटील या गोलंदाजाने आणि माघारी परतावा लागेल बॅक टू डगआउट राज या फलंदाजांना. येणाऱ्या 19 फेब्रुवारीला खंड दिशामध्ये नव्हे तर जगामध्ये राजेशिव छत्रपती महाराजांची मात्र शिवजयंती साजरी केली जाईल. याचं सुंदर संगीत ऐकायला मिळालं. इथून ब्रेक थ्रू निर्माण करून दिले, मॅचमध्ये परत एकदा परतण्याचं चान्स इथे मात्र दिले गेले. आराध्य स्पोर्ट्स पाटनोली टीम मात्र पकड बनवत असताना मात्र पाहायला मिळालं, कारण इथून आता येणारे बॉल 12 आणि विजयासाठी 35 धावांची गरज आहे. .50 धावांची प्रति ओव्हर मागे मात्र इथे सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हाला धावा जमवाव्या लागतील या मैदानामध्ये. पाहायला गेलं तर 17 धावा प्रति ओव्हर मागे जमवणे थोडंसं अवघड आहे मैदानाच्या भौगोलिक परिस्थिती पाहिली गेली तर. परंतु इथून ऑन स्ट्राईक फलंदाज क्षितिज म्हात्रे हे दमचाक ठेवते आहेत आणि क्षितिज म्हात्रे पाहायला गेलं तर सलामीला आलेले फलंदाज उल्लेख केला होता ऑन 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 क्षितिज म्हात्रे यांच्या बॅकमधून मात्र हा येतोय कडक दे धडक बे धडक षटका.
कॅल्क्युलेशन मात्र बदलले गेले, कारण इथून पाहिलं गेलं तर शिवशंभू खोपटे टीम मात्र कॅल्क्युलेटर कम्प्युटर प्रमाणे मात्र चालायला लागल्या गेलेला आहे, कारण येणारे 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये मात्र 29 धावांची गरज मात्र इथून असणार आहे. मोठी फटके खेळण्याची क्षमता मात्र क्षितिज मात्रे मात्र स्वतःमध्ये ठेवत्यात, दमचाक ठेवत्यात आणि तेच मात्र पाहायला मिळालं. हल्ला चढवलाय गोलंदाज राकेश कातकरी या मात्र गोलंदाजांवरती. चौथा षटक मार्गस्थ आहे इथून. ते जरहार मागच्या बॉलवरती मात्र कम बॅक करताना मात्र पाहायला मिळतात. इथे हीच रणनीती आखली गेली पाहिजे, कारण तुमच्यावरती मागच्या बॉलवरती हल्ला चढवला आहे, त्यानंतर मात्र स्वतःचा आत्मविश्वास तेवढा दुगुणित असला पाहिजे आणि तेच मात्र दाखवले गेले. डॉट बॉल आलाय, 10 बॉल 29 समीकरण मात्र बनले गेले. क्षितिज मात्रे ऑन अ स्ट्राईक, वेग होता, वेगावरती कदाचित नियंत्रण नाही आहे. ते पंचांचा इशारा येते, व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल आणि या अतिरिक्त धावीने धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 26 धावा 26 आणि स्कोरबोर्ड 10 बॉल मध्ये मात्र आता जमवायचे आहेत 28 धावा. राकेश कातकरी गोलंदाजी मार्ग वरती संधी आहे. वा भाई वा, स्वतःच्या पलटू मध्ये नारलंय पारखलंय आणि मात्र त्यानंतर गोलंदाजी केली, स्माइल दिली. फलंदाज बाद बिग विकेट, 440 होलचा करंट, परंतु इथे पंच रेफर करत आहेत तिसऱ्या पंचांकडे बीमरसाठी, म्हणजे निर्णय पेंडिंग राहील आणि त्यानंतर मात्र कळेल इथे ब्रेक थ्रू कोणी दिलाय आणि मॅच कोणाच्या बाजूने जाईल. जीवनजी गावंड सर आहेत इथे आणि फेर डिलिव्हरी, फलंदाज बाद महत्वाच्या वेळी महत्वाची विकेट मात्र प्राप्त करून दिली. बॅक टू डगआउट परतावा लागेल, जे मात्र लय मध्ये अगदी खेळत होते क्षितिज मात्रे. या मात्र फलंदाजांना वैयक्तिक त्यांचा खेळ इथे मात्र पाहायला गेला. 12 धावांचा आणि एक महत्वपूर्ण विकेट अंतिम अगदी क्षणी मात्र इथे जात असताना मात्र पाहायला मिळतील. राकेश कातकरी यांच्यावरती हल्ला चढवला होता आणि त्याच्यानंतर मात्र कम बॅक केले, डॉट बॉल काढला, डॉट बॉल नंतर मात्र विकेट प्राप्त करून दिली. त्याचप्रकारे स्वतःच्या फलद्रू मध्ये तेवढ्याच चांगल्या प्रकारे मात्र क्लासिकल झेली पकडले गेले. हे आहे समर्पण गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी हा क्रिकेट मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. इथून समीकरण बदलले तर पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय नंदराज शेठ मुंगाजी साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत भरत शेठ गायकवाड साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. दोनही मान्यवरांचं आम्ही मनाच्या अंतगडापासून हार्दिक असं स्वागत करतोय. स्वागतम. समीकरण बदलले गेले. आता इथून येणारी 8 बॉल मध्ये मात्र 28 धावांची गरज. लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चपलता आहे तिथे. वा, रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. 2 धावा मात्र सफलतेने मात्र पूर्ण करत असताना इथे मात्र पाहायला मिळते दोन्ही फलंदाज. सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठी निराशा नंतर मिळत असतोय. क्षितिज मात्र बाद झाले, त्याच्यानंतर थोडीशी निराशा बॅटिंग करणारी टीम शिवशंभू खोपटे टीमची मात्र पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र इन झालेत ॲक्शनमध्ये 6 मध्ये आयुष्य भगतला मात्र पाहायला मिळतात. ऑन स्ट्राईक आयुष भगत, काऊ कॉर्नरमध्ये बॉलला ढकलून दिलंय. मिडल स्टम्प डिलिव्हरी मात्र तिथे खराब. क्षेत्ररक्षण बॉल चाललाय, क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका, बोटाला चटका देत सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4 4 4. ॲडव्होकेट कौस्तुभजी जुईकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या क्षणी अशी असं क्षेत्ररक्षण खरंच अपेक्षित नाहीये. पाहिलं गेलं तर हो रिप्ले मध्ये पाहू शकताय अगदी इंडिया गेटच्या मधून मात्र बॉल ट्रॅव्हल केलाय. कॉमेंट बॉक्समध्ये आपण पाहिलं गेलं तर अनेक प्रतिक्रिया येत असतात, प्रेक्षकांमध्ये पोचवणं गरजेचे असतात आणि थोडेसे नाराज असतील तिथे.
आणि या चार धावीने समीकरण मात्र बदलले गेले. येणारे सहा बॉल आणि विजयासाठी 22 धावांची गरज. सहा बॉलमध्ये 22 असं मात्र इथे समीकरण बनलं गेले. पाटणोली की कोपटी, कोपटी की पाटणोली, आराध्य स्पोर्ट्स पाटणोली की शिवशंभो कोपटे, शिवशंभो कोपटे की आराध्य स्पोर्ट्स पाटणोली, शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे. आता या दृढ निश्चय कोणामध्ये किती ठासून भरलं आहे ते पाहणं गरजेचं आहे, कारण इथून येणारे सहा बॉल आणि 22 समीकरण इथे मात्र बनले गेले. हे देवा मला खूप आव्हानं दे आणि ती पेलण्याची प्रचंड शक्तीही दे. आता इथून आव्हानं तर आलेली आहेत. बॅटिंग करणारी टीम शिवशंभो खोपटे, कारण 22 थोडंसे अवघड या मैदानामध्ये भौगोलिक परिस्थिती तपासता मात्र पाहिली गेली तर, परंतु दोन्ही फलंदाज तेवढे चांगले आहेत, ताकदीचे आहेत. अंतिम षटकासाठी मात्र कोणाला आमंत्रित केले जाईल तेही पाहणं गरजेचं. आणि इथून साईक इनला मात्र सहा बॉल फेस करत असताना मात्र प्रथमतः असतील. अभिजित ठाकूर इथे मात्र पाहायला मिळत आहेत. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना तेवढी मेहनत मात्र इथे ती टिकवण्यासाठी केली जाते, करावी लागते तुम्हाला. आता इथून पहिल्या मॅचमध्ये तुम्हाला यश प्राप्त केलं होतं, त्यानंतर मात्र तो यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला तुमचा क्लास दाखवावा लागेल. गॅप शोधून काढली, वेगानं बॉल चाललाय, सीमारेषा पार, पंचांचा इशारा येतोय, धावा येतील मात्र इथे पूर्ण. सहा षटकार. मिसटायमिंग शॉट मात्र पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र दूरवर आणि कदाचित इथे फलंदाज सेफ आपल्याला पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट वा चित्ताच्या चपलांना हरण्याच्या गतीनं मात्र इथे पोहोचत असताना बॉपिन क्रीजमध्ये मात्र पाहायला मिळाल्या. आणि तेच दोन धावा खूप महत्वपूर्ण इथून असणार आहेत, कारण चार बॉलमध्ये आता इथून असणार आहे 14 धावांची गरज. 40 धावा धावफलकावरती. अभिजित ठाकूर इन ॲक्शन, पास वरती आलेत, मिडल ऑर्डर मध्ये आल्या. संघाची परिपूर्ण बाजू सांभाळत असताना इथून सुयोग पाटील यांना आपला सुयोग मात्र इथे आणावा लागेल गोलंदाजी करत असताना आणि आपल्या संघासाठी. प्रीतमजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा मी टेक तमाशा देख, वाव, हा एक क्लासिकल बेधडक बेधडक फॉर्च्यून इव्हेंट्स टीम टेक्निकल टीम या पटक्याला करायला हायलाइट बोल्ड आणि इटॅलिक. बॉल चालला सीम अरे शपार, धावा येतील मात्र इथे 6-4 चौकार. या चौकारानंतर समीकरण परिपूर्ण बदलून गेले जातात. येणारे तीन बॉल आणि 10 धावांची गरज. जेव्हा भविष्य धुक्यासारखं अस्पष्ट दिसतो ना तेव्हा आपला फोकस हा वर्तमानवरती असायला पाहिजे. इथून वर्तमान काय म्हणतोय तर टीम गोलंदाजी करणारी पाटणोली टीम मात्र इथे डिफेन्स करेल का. 10 धावा, येणारे तीन बॉल आणि 10 धावांची गरज. कौस्तुभजी जुईकर साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले, त्याचप्रमाणे किरणजी वागरे सर, मनीषजी कटेकर, त्याचप्रमाणे प्रतीकजी मात्रे, या चारही मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आत्मविश्वास इथे मात्र दुबलित होताना मात्र पाहायला मिळतोय, आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळतोय. अपील जोरदार इथे दोन पंच एकत्र हे त्यांना पाहायला मिळतील. मॅच कुशल स्थितीमध्ये आहे डेफिनेटली. आता इथून दोन पंच निर्णय देतील. आता दोन्ही मात्र समर्थकांच्या दोन्ही टीमचे मात्र खेळाडूंची अगदी धगधग 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 वाढताना मात्र पाहायला मिळेल, कारण इथून समीकरण पाहायला गेलं तर तीन बॉलमध्ये 10 धावांची गरज. जर का इथून फलंदाज बाद सँडी पालकर यांचा निर्णय येतोय, तिसरे पंचची मागणी इथे मात्र करण्यात येतोय लेग बिफोर स विक. चेक केलं जाईल एकदा, तिसरे पंच आहेत आमच्या
टेक्निकल टीम रूम मध्ये वेट आउट फलंदाज बाद तिसरे पंच ही निर्णय इथे कळवतात. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते दोन आणि विजयासाठी 10 धावांची गरज. वॉट अ मॅच. तशी मात्र क्रीडा रसिकांना मॅच हवी होती तशीच मात्र मॅच आपल्या भेटीस येताना मात्र पाहायला मिळते. दोन बॉल मध्ये 10 धावांची गरज महत्वपूर्ण ही मॅच मात्र येताना पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना मात्र सुयोग पाटील सध्याच्या घडीला पाहिलं गेलं तर सुयोग आणत असताना आपल्या टीमसाठी आराध्य स्पोर्ट्स पाटणोली ही टीम कडून मात्र गोलंदाजी करत असताना एक महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी मात्र माझ्या कॅप्टननी मला विश्वास दाखवलाय. तो विश्वास सार्थकी मात्र केला जाईल का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रसाद पाटील उर्फ गोट्या या नावाने सुपरिचित असणारे हे खेळाडू प्रसाद पाटील. दोन बॉल मध्ये विजयासाठी 10 धावांची गरज. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉल मध्ये मात्र इथे अगदी बुलबाला 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 मात्र पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली इथे अफुल्लातून आपल्या नजराना पेश केला अंतिम षटकासाठी आणि अंतिम षटकामध्ये ते डावा डिफेन्स करत असताना मात्र चांगली गोलंदाजी होऊन अपेक्षित होतं टीम पाटणोलीकडून आणि तेच मात्र केले गेले गोलंदाज योगेश पाटील या मात्र गोलंदाजांकडून. एक बॉल 10 गरज असताना मात्र बॉल आलाय डॉट आणि ते मात्र संघ विजयी होतोय. आराध्य स्पोर्ट्स पाटणोली हा संघ दमदार खेळ आणि दमदार खेळीवरती मात्र विजयी संपादन करून देत आहेत. पाटणोलीचे खेळाडू आराध्य